नमस्कार, अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गाडी हायवेला फोर्थ आणि फिफ्थ गिअरपर्यंत तुम्ही कशी चालवू शकताय हे बघणार आहोत. ह्या अगोदर आपण जी हायवेची व्हिडिओ बनवली होती ती पहिल्या दिवसाची व्हिडिओ होती, त्याच्यामध्ये गाडी आपण सेकंड आणि थर्ड गिअरला चालवली होती, कारण की ती व्हिडिओ त्यांच्यासाठी होती जे पहिल्यांदाच जे गाडी हायवेला घेऊन जाणार आहेत. ती व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसाल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर ती व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघा. आणि ही व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की ज्यांना चांगला कॉन्फिडन्स आहे, ज्यांना वाटतं की आपण फोर्थ आणि फिफ्थ गिअर करू शकतो आहे, तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला चांगला कॉन्फिडन्स येत नाही किंवा तुम्हाला जर वाटत नसेल की आपण फिफ्थ गिअर करू शकतो आहे, तुम्ही फिफ्थ गिअर करायला जाऊ नका, गाडी फोर्थ गिअरपर्यंतच चालवा. आणि जिथे पण हायवेला तुम्हाला लेन चेंज करायचे असतील तर तिथे तुम्हाला कंपल्सरी इंडिकेटर द्यायचे आहेत, मिरर बघायचे आहेत. आणि जर एखादी समोरच्या गाडीला जर तुम्ही ओव्हरटेक करायला जात असाल तर तिथे तुम्हाला हॉर्न पण द्यायचे आहे. बघा, आपल्या व्हिडिओमध्ये जर लेन चेंज करताना आपण ज्या ठिकाणी इंडिकेटर दिले नसतील तर त्या ठिकाणी तुम्हाला इंडिकेटर पण द्यायचे आहेत. कधीकधी व्हिडिओ चालू असताना स्पीचमधून आपले इंडिकेटर जर गेले नसतील लेन चेंज करताना तर तिथे तुम्हाला इंडिकेटरचा वापर करायचा आहे. म्हणजे जिथे पण तुम्ही लेन चेंज कराल आवर्जून इंडिकेटर आणि मिरर बघा तुम्ही, आणि तरच लेन चेंज करा. तर फोर्थ आणि फिफ्थ गिअरला हायवेला गाडी कशी चालवायची, कसे लेन चेंज करायचे, कसे हॉर्न द्यायचे आहेत हे आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तर बघा, ज्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की हायवेला गाडी चालवण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचे तीनही मिरर व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे, सीट बेल्ट लावायचं आहे, कारण की हायवेला गाडी चालवताना मिररचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो. तर आता आपण गाडी चालू करूया. हँडब्रेक रिलीज केलेलं आहे आणि फर्स्ट गिअर आहे, तर फर्स्ट गिअरला गाडी आता आपण चालू केलेली आहे. आणि थोडं पण तुम्हाला जर राईट साईडला जर जायचं असेल तर तुम्हाला हे दोन मिरर बघून घ्यायचे आहेत, राईट साईडचा आणि मेन मिरर बघून घ्यायचं आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण गाडी फर्स्ट, सेकंड आणि थर्ड गिअरपर्यंत चालवली होती. बघा, स्पीड मिळाला आपण आता थर्ड गिअर केलेलं आहे. आणि थोडी पण जर गाडी तुमची तिरकी जर होत असेल, तुम्हाला लेन चेंज करायचं असेल, तर तुम्हाला कंपल्सरी इंडिकेटर पण द्यायचे आहेत. आणि हायवेला इंडिकेटर जेव्हा तुम्ही देणार लेन चेंज करण्यासाठी, तिथे तुम्हाला इंडिकेटर बंद करून घ्यायचे आहेत, कारण की इंडिकेटर ऑटोमॅटिक बंद होत नाही. तर जसा तुम्हाला स्पीड वाढेल तुम्हाला लेन चेंज करून घ्यायचं आहे. तिथे बघा, नवीन गाड्या तर आले आहेत, दुसऱ्या ब्रिजवरून आलेल्या आहेत, तर ह्या पॉईंटला तुम्हाला खूप केअरफुली राहावं लागतं. आणि आपल्याला पुढे जाऊन राईट टर्न करायचं आहे, राईट लेनमध्ये गाडी घ्यायची आहे, तर मिररमध्ये बघून तुम्हाला इंडिकेटर पण द्यायचं आहे. मिररमध्ये बघून तुम्हाला हळूहळू गाडी राईट साईडला घेऊन यायचे. आणि जसं तुम्हाला स्पीड वाढेल, बघा आपलं स्पीड अराऊंड 45 झालं, आपण फोर्थ गिअर केलेलं आहे आता. आणि आपल्याला पुढे जाऊन राईट लेनमध्ये घ्यायचं आहे, तर मिररमध्ये बघूनच करायचं आहे तुम्हाला. तर बघा, जसं स्पीड मिळेल तसं तुम्हाला फिफ्थ गिअर पण करून घ्यायचं आहे. बघा, आपल्याला आता स्पीड मिळालं आहे, अराऊंड 65 गेलं आहे, आपण आता फिफ्थ गिअर करून घेतलेलं आहे. आणि कधी पण लेन चेंज करत असताना तुम्ही जर राईट साईडच्या लेनमध्ये जर जात असाल तुम्हाला स्पीड हा वाढता ठेवायचा आहे. आणि जेवढा तुमचा स्पीड जास्त असेल, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जेवढा स्पीड जास्त असेल तुम्हाला समोरच्या गाडीमध्ये अंतर तेवढं जास्त ठेवायचं आहे. बघा, स्पीड कमी झाला, आपण फोर्थ गिअर केलेला आहे. समोरच्या गाडीमध्ये तुम्हाला अंतर ठेवावं लागणार हायवेला जेवढा तुमचा गिअर जास्त असेल. आणि जर असे कमी स्पीडमध्ये जर चालवत असेल तर तुम्ही लेन पण चेंज करू शकताय. बघा, जसं स्पीड कमी होईल तुम्हाला गिअर डाऊन करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला राईट साईडला जाणं जर पॉसिबल नसेल तर तुमची गाडी आहे त्या लेनमध्येच ठेवा. कधीच हायवेला चालवत असताना झटक्याने राईट आणि लेफ्टला गाडी करून घेऊ नका जोपर्यंत तुमचा मिरर क्लिअर नाही आहे. तर बघा, जसा जर स्पीड मिळेल आपल्याला, समोर हा जो ट्रक आहे कमी स्पीडने चालत असल्यामुळे आपल्याला स्पीड वाढवायचं आहे आणि राईट लेनमध्ये गाडी घ्यायची आहे. पण जोपर्यंत राईट मिरर क्लिअर नाही आहे, पाठीमागे गाडी आहेत, तोपर्यंत आपण राईट लेनमध्ये जाऊ शकत नाही. आणि राईट लेनमध्ये जाताना कधी पण जर तुम्ही कमी लेनवरून जर फास्ट लेनमध्ये जर जायचं असेल तुम्हाला स्पीड हा वाढता ठेवायचा असतो. आणि राईट साईडचा लेनचा जो हायर स्पीड आहे, म्हणजे RTO नियमाप्रमाणे तो 80 स्पीड असतो, कारण की ह्याला अर्बन हायवेज बोलतात. तीन टाईपचे हायवे असतात, एक अर्बन हायवेज, नॅशनल हायवेज आणि एक्सप्रेस हायवे. नियमाप्रमाणे जो एक्सप्रेस हायवेचा जो स्पीड आहे, एक्सप्रेस हायवे म्हणजे सगळ्यात हायर लेवलचा स्पीड असतो, 120 स्पीड आहे त्याचा. नॅशनल हायवेला जर असाल तर 100 स्पीड असतो राईट लेनचा. आणि आता आपण जे चालवतो आहे ते अर्बन हायवेज आहेत. अर्बन हायवेज म्हणजे लोकल ठिकाण जे हायवे असतात, तर इथे तुम्ही जास्तीत जास्त 80 स्पीडपर्यंत गाडी चालवू शकताय राईट लेनमधून. आणि मधला लेन हा त्यापेक्षा कमी स्पीडचा असतो आणि लेफ्ट साईडचा हा त्यापेक्षा कमी असतो. तर बघा, आपल्याला आता पाठीमागे राईट साईडला गाडी दिसत नाही आहे, आपला आता फोर्थ गिअरमध्ये आहोत. आपण थोडा स्पीड वाढून आता गाडी राईट लेनमध्ये घेऊया. तर बघा, आपला स्पीड आता अराउंड 60 स्पीड आहे. आपण आता राईट लेनमध्ये आणलेली आहे गाडी. आणि राईट लेनमध्ये गाडी आणली, जर पॉसिबल असेल तर तुम्ही स्पीड वाढून 70 ते 80 घेऊन जाऊ शकताय.
आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्हाला फोर्थ आणि फिफ्थ गिअरचा अंदाज व्यवस्थित येत नाही तुम्ही फोर्थ आणि फिफ्थ गिअर करायला जाऊ नका, थर्ड गिअरपर्यंतच गाडी चालवा. जसं तुमचं ड्रायव्हिंगचा कॉन्फिडन्स वाढेल त्याच्यानंतर तुम्हाला फोर्थ आणि फिफ्थ गिअर करून घ्यायचं. बघा आपला थोडा स्पीड वाढला आहे, 65 गेला, आपण आता फिफ्थ गिअर केलेला आहे. आणि समोरची जर गाडी स्लोमध्ये असेल तर तुम्हाला थोडंसं डिस्टन्स मेंटेन ठेवायचं, कारण की बरेच जण स्पीडप्रमाणे त्यांचे लेन मेंटेन करत नाही, तर तुम्हाला ते मेंटेन ठेवावं लागणार. तुम्ही त्याला हॉर्न पण ॲडिशनली देऊ शकता जर तुम्हाला पासिंग करायचं असेल, स्पीड कमी झाला तर आपण आता फोर्थ गिअर केलेला आहे. तर अशाप्रमाणे तुम्ही हायवेला तुम्हाला गाडी चालवून घ्यायची. तर बघा आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा. मिळूया आपण पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत गुड बाय.